च एक्झाम गुरु मित्रांनो पोलीस भरतीमध्ये यावर्षी जवळजवळ अठरा हजारपर्यंत पोस्ट आहे यासाठी मित्रांनो या अगोदरच आम्ही तुम्हाला पोलीस भरतीविषयी कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे याविषयी तुम्हाला कुठे माहिती मिळणार याविषयी सर्व माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे फॉर्म कसा भरावा याविषयी माहिती दिलेली आहे आता मित्रांनो यामध्ये जे तुमची सर्वात आधी फिजिकल टेस्ट होणार आहे शारीरिक चाचणी होणार आहे त्याची येथे इव्हेंट वाईज मार्किंग आखणी बघणार आहो आपण तर बघा मित्रांनो येथे तुमचे पुरुष उमेदवाराचे तीन इव्हेंट होणार आहे त्यामध्ये मित्रांनो पन्नास गुण असतील या पन्नासमध्ये वीस गुण हे सोळाशे मीटरला पंधरा गुण शंभर मीटरला आणि गोळाफेकसाठी पंधरा गुण त्याचप्रमाणे अनुक्रमे महिलासाठी आठशे मीटरला वीस गुण शंभर मीटरला पंधरा गुण आणि गोळाफेकला पंधरा गुण असणार आहे आता आपण इथे इव्हेंट मार्किंग स्कीम बघणार आहोत तर बघा तुम्हाला मित्रांनो सोळाशे मीटर धावणेमध्ये जर तुम्ही पाच मिनिट दहा सेकंदच्या आत तुमचं धावणं झालं तर तुम्हाला आउट ऑफ वीसपैकी वीस मार्क्स मिळेल जर तुम्ही पाच मिनिट दहा सेकंदपेक्षा जास्त आणि पाच मिनिट तीस सेकंदपेक्षा कमी या दरम्यान तुम्ही आले तर तुम्हाला अठरा मार्क्स जर तुमचा टायमिंग हा साडेपाच ते पाच पन्नास सेकंद किंवा त्यापेक्षा कमी आला तर तुम्हाला सोळा मार्क्स जर तुमचा टायमिंग हा पाच मिनिट पन्नास सेकंदपेक्षा जास्त परंतु सहा मिनिट दहा सेकंद किंवा त्यापेक्षा कमी आला तर तुम्हाला चौदा मार्क्स जा। मिळेल जर तुमचा टायमिंग हा सहा मिनिट दहा सेकंदपेक्षा जास्त परंतु सहा मिनिट तीस सेकंद किंवा त्यापेक्षा कमी आला सोळाशे मीटर धावण्याचा तर तुम्हाला बारा मार्क्स मिळेल जर तुमचा टायमिंग हा सहा मिनिट तीस सेकंदपेक्षा जास्त किंवा सहा मिनिट पन्नास सेकंद किंवा त्यापेक्षा कमी आला तर तुम्हाला दहा आणि अशा प्रकारे तुम्हाला सर्वात कमी येथे मित्रांनो पाच मार्क्स मिळणार आहे जर तुम्ही साडेसात सेकंद किंवा त्यापेक्षा कमी या वेळेमध्ये आले तर आणि जर साडेसात सेकंदपेक्षा जास्त जर तुमचा टायमिंग आला तर तुम्हाला झिरो मार्क्स मिळणार आहे त्याचप्रकारे मित्रांनो जे शंभर मीटर आहे त्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स घेण्यासाठी म्हणजे आउट ऑफ पंधरापैकी पंधरा मार्क्स घेण्यासाठी मित्रांनो साडे अकरा सेकंदच्या आत यायचा आहे म्हणजे अकरा पॉईंट पन्नास सेकंदच्या आत जर तुम्ही मित्रांनो बारा पॉईंट पन्नास सेकंदच्या आत आले त्याचप्रमाणे अकरा पॉईंट पन्नास सेकंदपेक्षा जास्त आणि बारा पॉईंट पन्नास सेकंद किंवा त्यापेक्षा कमी या दरम्यान जर तुमचा टायमिंग आला तर तुम्हाला बारा मार्क्स मिळणार आहे बारा पॉईंट पन्नास सेकंदपेक्षा जास्त त्याचप्रमाणे तेरा पॉईंट पन्नास सेकंद किंवा त्यापेक्षा कमी यामध्ये तुमचा टायमिंग आला तर तुम्हाला दहा मार्क्स मिळणार आहे साडे तेरा सेकंदपेक्षा जास्त परंतु साडे चौदा सेकंदपेक्षा कमी किंवा तितका तुमचा टायमिंग आला तर तुम्हाला मित्रांनो आठ मार्क्स मिळणार आहे जर साडे चौदा सेकंदपेक्षा जास्त परंतु पंधरा पॉईंट पन्नास सेकंद किंवा त्यापेक्षा कमी या दरम्यान तुमचा टायमिंग आला तर तुम्हाला सहा मार्क्स मिळणार आहे अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो शेवटी सतरा सेकंदच्या आत जर तुम्ही आले तर एक मार्क्स मिळेल आणि त्यापेक्षा जास्त तुम्हाला इथे झिरो मार्क्स मिळणार त्याचप्रमाणे मित्रांनो इथे घोडा सुद्धा इथे माहिती दिलेली आहे तर यामध्ये बघा तुमचा जो घोडा आहे तो सात किलो दोनशे साठ ग्रामचा असणार आहे पुरुषांचा यामध्ये तुम्हाला आठ पॉईंट पन्नास मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर तुम्ही फेकला म्हणजे आठ पॉईंट पन्नास मीटर जरी फेकला त्या लाईनवर जरी फेकला तर तुम्हाला तिथे तु पंधरा मार्क्स मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही सात पॉईंट सेवन नाईन मीटर नाईन झिरो मीटर म्हणजे सात पॉईंट नव्वद मीटर किंवा त्यापेक्षा जास्त परंतु आठ पॉईंट पन्नास मीटरपेक्षा कमी जर तुम्ही गोळा फेकला तर तुम्हाला मित्रांनो इथे बारा मार्क्स मिळणार जर तुम्ही तो गोळा हा सात पॉईंट तीस मीटर म्हणजे जर त्या लाईनवर पण असेल किंवा त्यापेक्षा जास्त परंतु सात पॉईंट नव्वद मीटर या दरम्यान फेकला तर तुम्हाला दहा मार्क्स मिळेल जर तुम्ही गोळा हा सहा पॉईंट सत्तर मीटरवर किंवा त्यापेक्षा जास्त परंतु सा सात पॉईंट तीस मीटरपेक्षा कमी फेकला म्हणजे या रेंजमध्ये फेकला तर तुम्हाला आठ मार्क्स मिळेल अशा प्रकारे तुमचं इथे मार्किंग डिस्ट्रीब्युशन आहे ते तुम्ही बघू शकता आणि सर्वात शेवटी मित्रांनो जर तुम्ही तीन पॉईंट सत्तर मीटरपेक्षा कमी गोळा फेकत आहे तर तुम्हाला एक मार्क्स मिळेल आणि तीन पॉईंट दहा मीटरपेक्षा जास्त जर तुमचा गोळा गेला सॉरी कमी जर तुमचा गोळा गेला तुम्हाला झिरो मार्क्स आहे प्रत्येक उमेदवाराला मित्रांनो तीन संधी देण्यात येणार आहे आणि या तिन्ही संधीमध्ये जे सर्वात जास्त ज्या संधीमध्ये तुम्हाला मित्रांनो मार्क्स मिळणार आहे ती संधी तुमची विचारात घेतली जाणार आहे जर गोडाफिकीचे तुमचे अंतर हे आठ पॉईंट पन्नास मीटर असेल तर तुम्हाला इथे पंधरा गुण देण्यात येतील आता मित्रांनो आपण महिला उमेदवारांसाठी टायमिंग बघणार आहोत आठशे मीटर इव्हेंट आहे यामध्ये तुम्हाला समजा आउट ऑफ मार्क्स घ्यायचे आहेत तर तुम्हाला दोन मिनिट पन्नास सेकंद किंवा त्यापेक्षा कमीचा टायमिंग काढावं लागेल तेव्हा तुम्हाला आउट ऑफ वीस मार्क्स मिळेल जर तुमचा टायमिंग हा दोन मिनिट पन्नास सेकंदपेक्षा जास्त परंतु तीन मिनिट से, सेकन, जिरु जिरु सेकन, तीन से मिनिट सेकंद झिरो झिरो सेकंद म्हणजे तीन मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आला तर तुम्हाला अठरा मार्क्स आणि अशा प्रकारे तुमचे मार्क्स इथे जसजसा तुमचा टायमिंग वाढेल त्यानुसार इथे कमी होणार आहे सर्वात शेवटी तुम्हाला तीन मिनिट पन्नास सेकंदपेक्षा जास्त परंतु चार मिनिट म्हणजे चार मिनिट किंवा त्यापेक्षा कमी या दरम्यान तुमचा टायमिंग आला तर तुम्हाला पाच मार्क्स मिळणार आहे सर्वात कमी आणि चार मिनिटपेक्षा जास्त आलाच झिरो मार्क्स त्यानंतर महिला उमेदवारांना शंभर मीटर धावणे समजा आउट ऑफ मार्क्स पाहिजे पंधरापैकी पंधरा तर चौदा सेकंड किंवा त्यापेक्षा कमी मार्क्स त्यापेक्षा कमी डिस्टन्समध्ये मित्रांनो तुम्हाला यावं लागेल त्यानंतर मुलींना येथे मित्रांनो चौदा सेकंद त्यापेक्षा जास्त परंतु पंधरा सेकंद किंवा त्यापेक्षा कमी यामध्ये समजा मुलींनी हे शंभर मीटर अंतर कवर केलं तर त्यांना बारा मार्क्स असेल आणि अशा प्रकारे ही मार्किंगची इथे आखणी केलेली आहे सर्वात शेवटी तुम्हाला तुम्ही समजा वीस सेकंद किंवा त्यापेक्षा कमी आणि एकोणीस सेकंदपेक्षा जास्त या दरम्यानच्या टायमिंगमध्ये आले तर तुम्हाला एक मार्क्स मिळेल आणि वीस सेकंदपेक्षा जास्त आले तर तुम्हाला झिरो मार्क्स मिळेल त्याचप्रमाणे येथे महिला उमेदवारांना गोळ्याचे वजन त्यांच्या चार किलोग्राम असणार आहे शॉर्टपुटचे त्यामध्ये तुम्हाला सहा मीटर किंवा त्यापेक्षा जास्त समजा तुम्ही तुमचा जो गोळा आहे तो फेकला तर तुम्हाला आउट ऑफ म्हणजे पंधरा मार्क्स जर तुम्ही पाच पॉईंट पन्नास मीटर किंवा किंवा त्यापेक्षा जास्त किंवा सहा मीटर यापेक्षा कमी जर तुम्ही गोळा फेकला तर तुम्हाला बारा मार्क्स इथे मिळणार आहे अशा प्रकारे तुमचं इथे गोळ्याचं मार्किंग डिस्ट्रीब्युशन आहे सर्वात शेवटी जर तुम्ही गोळा हा साडेचार मीटरपेक्षा कमी आणि चार मीटर किंवा त्यापेक्षा जास्त या दरम्यान फेकला तर तुम्हाला तीन मार्क्स इथे मिळणार आहे सात मीटरपेक्षा कमी समजा साडेचार इथे टायपिंग मिस्टेक झाली आहे मित्रांनो जर तुम्ही चार मीटरपेक्षा कमी गोडा फेकला तर तुम्हाला झिरो मार्क्स इथे मिळणार आहे आणि इथे मुलींना तीन संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे गोड्यासाठी गोडा फेकण्यासाठी आणि त्यामध्ये तुम्ही ज्या संधी सर्वात जास्त फेकलय ते ती संधी काउंट होणार आहे आणि तिथे तुम्हाला मार्क्स मिळणार आहे तर अशा प्रकारे हे मार्क्स आहे हे तुम्ही बघू शकता त्यानंतर इथे मार्किंग स्कीम आहे माझी सैनिकांसाठी दिलेली आहे माझी सैक सैनिकांसाठी सोळाशे मीटर धावण्याचा हा इव्हेंट आहे बघा इथे त्यांना टायमिंग सांगितलेला आहे हे बघा कमीत कमी त्यांना येथे सात मिनिट चाळीस सेकंड किंवा त्यापेक्षा कमी या डिस्टि या वेळेमध्ये त्यांना यायचं आहे तेव्हा त्यांना आउट ऑफ वीस मार्क्स मिळणार आहे आणि नंतर जससा ट्रेनचा टायमिंग वाढणार आहे तस तसे येथे त्यांचे मार्क्ससुद्धा रिड्यूस होणार आहे सर्वात शेवटी त्यांना दहा मिनिट किंवा त्यापेक्षा कमी वेळेत यावं लागेल तेव्हा त्यांना पाच मार्क्स मिळणार आहे त्यानंतर येथे शंभर मीटरची त्यांना मार्किंग स्कीम दिलेली आहे माझी सैनिकांना त्यांना पंधरा गुण घेण्याकरता म्हणजे आउट ऑफ गुण घेण्याकरता पंधरा सेकंद किंवा त्यापेक्षा कमी या टायमिंगमध्ये यावं लागेल आणि सर्वात शेवटी समजा ते एकवीस सेकंद किंवा त्यापेक्षा कमीमध्ये आले तर त्यांना एक मार्क्स मिळेल अशा प्रकारे त्यांचे इथे मार्स किंग स्कीम आहे जस जसं तुमचा टायमिंग वाढेल तसं तस तुमचे इथे मार्क्ससुद्धा रिड्यूस होणार आहे गोळा मित्रांनो सेवन पॉईंट टू सिक्स झिरो किलोग्राम असणार आहे यामध्ये माजी सैनिकांना सात मीटर किंवा त्यापेक्षा जास्त गोळा फेकावा लागेल किंवा ते त्यांना आउट ऑफ मार्क्स मिळेल नाही अशा प्रकारे त्यांचं ते डिस्टन्स जास जस जसं कमी होते तस तसे ते त्यांचे मार्क्स रिड्यूस होणार आहे सर्वात शेवटी जर त्यांचा गोळा हा एक पॉईंट सहा मीटर किंवा त्यापेक्षा जास्त परंतु दोन पॉईंट वीस मीटर यापेक्षा कमी असेल तर त्यांना एक मार्क्स मिळणार आहे अशा प्रकारे हे मार्किंगचं स्कीम आहे तीन संधी देण्यात येईल प्रकारे हे पोलीस भरतीचं मार्किंग स्कीम होतं हा जी आर आमच्या अधिकृत टेलिग्राम चॅनल अवेलेबल आहे तिथे जाऊन तुम्ही हा बघू शकता लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये थँक्यू सो मच वेज